IITians के बारे में आपने सुनाई है, अब उनके स्टूडेंट्स की कामयाबी सुनिए। Myself Kulsumati, Sheikh Aishan Maqbool, Shehzeen Sayed Hussain, Panchal Gupta, Aishik Abdeen, Sheikh Arshad Aziz. My NEET 2023 score is 667 and Alhamdulillah, I am a first ranker of Mumbra. I scored 651 marks in NEET 2023. I scored 612 marks in my NEET UG. I scored 592 in NEET 2023. And I scored 97.02 percentile in April attempt JEE Mains 2023. और मैंने JEE Advanced 2022 भी क्रैक किया है, जिसके बेसिस पे अभी मैं IIT खड़गपुर फर्स्ट ईयर इंजीनियरिंग में हूँ। आई डिड माई प्रिपरेशन फ्रॉम IIT एंसलन। मेरी एडवाइस मेरे जूनियर्स को यही रहेगी जो डॉक्टर और इंजीनियर बनना चाहते हैं, स्टार्ट योर प्रिपरेशन जस्ट आफ्टर योर 10th रिजल्ट। ज्यादा जानकारी के लिए IITians विजिट करें या दिए गए नंबरों पर कॉल करें। राहुरी की सभा में वंचित बहुजन आघाड़ी के नेता ने की भाजपा विधायक नितेश राणे की धुलाई। सुनिए VBA नेता का धुआंधार भाषण। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 2 सितंबर को महाराष्ट्र के अहमदनगर के राहुरी में बहुजन अल्पसंख्यक महाआक्रोश जनसभा का आयोजन किया गया था। इसको संबोधित करने आए थे वंचित बहुजन आघाड़ी के नेता डॉक्टर प्रकाश बालासाहेब अंबेडकर, मगर उनके भाषण के पहले इस सभा में भाषण की चर्चा रही VBA के एक नेता की। इस नेता ने हाल ही में कुछ महीना पहले ही, 1 या 2 महीना पहले अहमदनगर में हिंदू सकल समाज, हिंदू जनाक्रोश मोर्चा का आयोजन किया गया था। भाजपा के कोकण के विधायक नितेश राणे यहाँ पहुंचे थे और उन्होंने अल्पसंख्यक समाज के खिलाफ और पिछड़ा समाज के खिलाफ काफी कुछ कहा था। अब नितेश राणे को किस तरह से VBA के इस नेता ने आड़े हाथों लिया है, किस तरह से RSS और हिंदुत्ववादी संगठन जो कट्टरता की बातें करते हुए नफरत और जहर फैला रहे, उनको किस तरह से आड़े हाथों लिया है, खासकर नितेश राणे को। सुनिए VBA के नेता का यह धुआंधार भाषण जो अहमदनगर के राहुरी में हुआ है। मोर्चा मध्ये एक 1.5 फुटाचं कार्टून आलं होतं मम्मा, किती फुटाचं कार्टून होतं? 1.5 फुटाचं कार्टून आलं आमचं आव्हान अरे आमच्या सगळ्यांचे बाप आणि देशाच्या पण बाप आणि या देशातलं बांडगुळ आलं ठिचून ठिचून संपूर्ण टाकणारे या देशाचे नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे आम्ही सैनिक आहोत। 1.5 फुटाच्या कार्टूनाच्या पिल्ल इथं आहेत। अरे तुझ्या जर हिम्मत आहे एवढी मोठी तर मुंबई मध्ये पोलिसांनी दम दिला तर पोलिसांच्या पाया पडत होता पाया। अरे 1.5 फुट अरे हित 1 पारधी जर गावात घुसलं, 1 भिलाचा माणूस गावात घुसला तर रातभर पोलीस जागे राहतात, गाव जागे राहत। पट्ट्या आम्ही 42 जातीतले माणसं आहोत, 42 जातीतले वडार, तिरमले, कायकडी, डवरी, गोसावी, भील, रामुसी, ठाकर, कोलाटी, अजून किती नाव घेऊ। अरे 1.5 फुटिया तो कुणाला चॅलेंज करतो? अरे जजा जीवर चॅलेंज करतो। अरे आमचा 1 पारधी 1 धनगर उठला, 1 माळी उठला, 1 सुतार 1 परीट उठला तो तुझं सीपूट कमरापासून बाहेर काढण्याची ताकद आमच्या मध्ये आहे। आणि त्याला मदत करणाऱ्या पुढाऱ्याला माझी विनंती आहे, अरे तुम्ही पैसे देऊन माणसं आणतात, कारखान्याचा शेतकऱ्याचे पैसे खाता, शेतकऱ्याचे गरिबाचे पैसे खाता, ते पैसे गोळा करता
आणि तुम्ही 1.5 फुटाला पैसे पुरवून सभेला आणतात. अरे पुढाऱ्याला माझा होण आहे, हे तर फक्त झटका आहे झटका. अजून टायगर बॉम्ब बाकी आहे, टायगर बॉम्ब. एकदा टायगर बॉम्ब लागलं रे लागलं, अरे तुझ्या चड्डीची नाडी कुठं पळून जाईल समजणार नाही. जाता जाता एवढाच आवाहन करतो भावांना, माझ्या बहिणींना, माझ्या सर्व बहुजन वंचितांना, 2024 काय 2024 जसं त्या ठिकाणी जुन्या काळामध्ये बाजारामध्ये माणूस भेटत होता, ओला घे निकाला घे गोचिड गोबसीचं औषध, खाल्लं की मरतोय खाल्लं की मरतोय, तसं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं औषध आहे. अरे रे आरण, अरे रे घाल्यांनो, अरे अरे शसवाल्यांनो, अरे हात चड्डीतल्या वाल्यांनो, वंचित बहुजन आघाडीचं औषध आहे. खाल्लं की हापचड्डीवाला मरतो, खाल्लं की हापचड्डीवाला पळून जातो. त्यामुळे आम्ही सगळे एकावत, तुमचा चॅलेंज आमच्या नेत्याने स्वीकारलेला आहे. कधी आणि कुठं दोन हात करा यायचं तेवढं सांगा. अरे उंदीर दिसला तर पळून जाता, साप दिसला तर सापवाल्याला बोलविता, आणि तुम्ही आम्हाला दादागिरी करता वय. आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य आहोत, पाठीमागे झेंडे लावले दिसले तुम्हाला, आम्ही सगळे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. शिवाजी महाराज तुमचा ठेका नाही, नावी सुतार परीट बड्री काहीकडे तिरमाली डवरी गोसावी, रामोशी ठाकर मुसलमान फकीर सगळ्यांनी योगदान केलं, तर तो आमचा राजा तुमचा नाहीये. आणि जर राजा तुमचाच असन, असं जर हात चड्डीतल्या रेषेतला वाटत असन, तर तुम्हाला सगळ्याला वाण आहे किती या ठिकाणी आरएसएसवाल्याच्या नाव शिवाजी संभाजी तानाजी ते दाखवा. लय बोलता येतं पण आता थोडा आवर्त घेतो, बाकीच्यांना बोलायचंय. जाता जाता एक घोषणा देतो. अरे थांबा भावांनो, घोषणा देतो घोषणा, बरोबर आहे. हम सब एक म्हणायचं. अरे 1.5 फूट जाऊन दे किरकुळे किरकुळ. आम्ही 6-6 फुटावाल्यावर लढतो, 1.5 फुटच काय घेऊन बसला, त्याला मी शपण नाही. मी एक घोषणा देतो, हम सब एक आहे, बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांची शपथ, देशाची शपथ, सगळ्यांनी दोन्ही वधार करायचं, घोषणा द्यायच्या. होऊन जाऊन द्या, कोण पटकणार आहे इथं. पोलीस खात आहे, पोलिसांना माझा निरोप आहे, निरोप द्यावा लागतोय संध्याकाळी गाड्याला. लय रान पिसळलंय म्हणावा, सगळे भटके गोळा झाले तर आता खेळची गाड्या म्हणा. आमच्या पोलिसाला माहितीये, एक पार दे आला तर रातभर गाव झाला तर सगळी एलसीबी पळत असते तिच्याकडे. आम्ही सगळे बाळासाहेबांचे सैनिक आहोत, आम्ही सगळे बाळासाहेबांचे सैनिक आहे. मी कोलाटींची तर शेजारी पारदी बसलाय. आम्ही दोघांनी ठरवलं, ताईची शपथ माग सुद्धा काढून देत नाही आम्ही, पण साहेब आम्हाला परवानगी देत नाहीत. साहेबांनी एकदा परवानगी दिली ना दिली, साहेब खंडाळ्याच्या घाटाजवळ 1.5 फुटाचा माणूस येणार नाही, येणार नाही साहेब. आईची शपथ घेऊन सांगतो येणार नाही. एक घोषणा देतो मी, म्हणे हम सब एक आहे, बोलतो थोडं, बोलतो त्याच्यानंतर बोलतो, थोडा मध्ये मध्ये इंट्रोल करतो थांब. अरे हम सब ही काय असं, दोन्ही हात वर करा. आपण बाबासाहेबांच्या फुलेच्या अनुयायी आहोत. हे तर उमाजी नायकाचा इतिहास आहे, काळू नायकाचा इतिहास आहे, भांगऱ्याचा इतिहास आहे.
मदारी मेहताराचा इतिहास आहे. करा सगळे हात वर. सगळ्या आंबोद भोकऱ्यांना माझी विनंती आहे, अरे आमचं थोडा आवाज वाढवायला पलीकडे जायला पाहिजे ना. अंधारातून पैसे देणारा जायला पाहिजे ना. अरे बाळासाहेबांनी कुठून या मुंगळ्या सोडले. अरे हमसब 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 हमसब. बघू 2024 ला खेळ कसा.